तुम्हाला जो निर्णय द्यायचा आहे तो द्या, पण निर्णय आला पाहिजे. या मोदींच्या आग्रहामुळे आणि त्याच्यासाठी रस्त्यात येणाऱ्या सगळ्या अडचणी दूर करण्याचं महत्त्वपूर्ण काम केल्यामुळे राम मंदिर हिंदूंना मिळालं. फैसला एवढाच होणार होता की तिथे पूर्वी मंदिर होतं की नाही, तर ते सिद्ध झालं आणि राम मंदिर राम लला म्हणजे हिंदूंना मिळालं आणि ते मंदिर निर्माण झालं. आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना धन्यवाद देण्यासाठी युवकांच्या आतमध्ये जो उत्साह आहे, त्यांच्याबद्दल जी आत्मीयता आहे, त्यांच्याबद्दल जे प्रेम आहे, ते त्याचं एक प्रकटीकरण, आनंदाचं प्रकटीकरण म्हणून एका बाईक रॅलीचं आयोजन मी केलेलं आहे. ही बाईक रॅली याच्याबद्दलचे जे डिटेल्स आहेत, त्याचा रूट काय आहे, हे सगळं आपल्याला या प्रेस रिलीजच्या माध्यमातून मिळेल. 11 तारखेच्या रविवारी सकाळी 9 वाजता कृष्णसुंदर गार्डन डीपी रोड एरंडवणे इथपासून या रॅलीला सुरुवात होणार आहे. आणि मग तो म्हात्रे पूल, शास्त्री पूल, माधवराव पेशवे रोड, बाजीराव रोड, शनिवारवाडा, मॉडर्न कॅफे, जंगली महाराज रोड, प्रोड्युसर फ्रेज रोड, ज्ञानेश्वर पादुका चौक मार्गे मॉडर्न इंजिनिअरिंगच्या जवळपास तो त्या ठिकाणी संपेल ती रॅली. या रॅलीची नोंदणी करण्यासाठी www.namopune.com ही वेबसाईट बनवलेली आहे. त्या वेबसाईटवर जाऊन ज्यांना आता रॅलीत सहभागी व्हायचे ते नोंद करू शकतात. आणि मोदींना धन्यवाद देणं यासाठी मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष अशा सगळ्यांनी आपल्या बाईकवरती त्या ठिकाणी यावं असं मी आवाहन करतो. आपल्या माध्यमातून मोठ्या संख्येने यावं, येणाऱ्या सगळ्यांना एक भगवा फेटा दिला जाईल. विविध रंगांचे फेटे असतील ते त्याच दिवशी कळतील. आणि सगळ्यांनी बाईकवरनं जाणं या रूटवरती. आणि फक्त मोदींना धन्यवाद देण्यासाठी बाईक रॅली एवढं उद्देश आहे. गेल्या काही दिवसात 2 दुर्दैवी घटना पुण्यात घडलेल्या आहेत. एक FTII मध्ये जे राम मंदिराच्या विरोधात पोस्टरबाजी झाली होती, त्याच्यामुळेही पुणेकर खूप चिडलेले आहेत. पुणे विद्यापीठात झालेली घटना देखील दुर्दैवी आहे. आणि अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून सगळे देशभक्त लोक, रामभक्त लोक कसे मोदींच्या पाठी उभे आहेत याचं देखील एक प्रकटीकरण त्या ठिकाणी व्हावं. आणि ते स्वाभाविक आहे की हे आम्हाला मान्य नाही. आम्ही मोदींना धन्यवाद देतो आणि आम्ही आमच्या पुण्याला एक सुरक्षित आणि एक विकसित शहर बनवू इच्छितो या प्रणाली आम्ही सगळेजण त्या बाईक रॅलीमध्ये जाऊ. मी स्वतः त्या बाईक रॅलीमध्ये राहणार आहे. आणखीन कोण असतील त्याला अजून वेळ आहे. आज 7 तारीख आहे. पुन्हा एकदा याची सगळी माहिती 10 तारखेला देण्याचा याच ठिकाणी किंवा अन्य ठिकाणी मी प्रयत्न करीन. तर तो एक कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये मोठ्या संख्येने सगळ्यांनी यावं, महिला पुरुष सगळ्यांनी यावं असं माझं आवाहन. आमचं लक्ष तर 5000 आहे, पण माझा अनुमान असा आहे की 2000 कमी असण्याची शक्यता नाही. आम्ही आमचं लक्ष गाठण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. धनगर समाजाचा मेळावा पण त्याच दिवशी संध्याकाळी 4 वाजता धनगर समाजाचा मेळावा, ज्याच्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जीवनचरित्र आणि त्यांनी समाजोपयोगी कशा पद्धतीचं विजन ठेवलं होतं, दृष्टिकोन ठेवला होता, कामं केली होती याची चर्चा आणि त्यांच्या कल्पनेमध्ये असलेली कामं मोदी सरकार कशा पद्धतीने करतं आहे हे देखील सांगण्याचं त्या मेळाव्यामध्ये आम्ही काम करू. याची देखील वेळ संध्याकाळी 4 वाजताची आहे. आणि दोन्ही कार्यक्रम हे शुभारंभ मंगल कार्यालय म्हात्रे पुलाजवळ DP रोड इकडनं त्यांची सुरुवात. सर, तुम्ही लोकसभेची तयारी करताय, आता अशा पद्धतीनं बाईक रॅली वातावरण निर्माण करताय असे बोलतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड बहुमताने तिसऱ्यांदा देखील पंतप्रधान बनावेत यासाठी सगळीच जण प्रयत्न करत आहेत. मी देखील प्रयत्न करतो आहे.
या पलीकडे याच्यामध्ये अजून काय तुम्ही इच्छुक आहात का? तुम्ही संधी मिळाल्यास निवडणूक लढवणार का? या प्रश्नांना मी अनेक वेळेला उत्तर दिलेलं आहे, याच्यावर पुन्हा उठण्याची चर्चा करण्यात काय. माझ्या इच्छेपेक्षा पक्षाची इच्छा मोठी आहे, त्याच्यामुळे पक्ष जे सांगेल ते आम्ही सगळे करत असतो. इच्छा ठेवणं राजकारणात आलेले सगळे इच्छा केलीच येतात. इच्छुक आहेत तेही कार्यक्रम करतायत, जे इच्छुक नाही तेही कार्यक्रम करतायत. कार्यक्रम सगळे, मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे, भाजप प्रचंड बहुमताने पुन्हा यावं यासाठी करतात. म्हणजे एक ट्विट किंवा याची लेंथ तेवढीच असावी, 2 मिनिटाची असावी. ठीक ठीक, बिलकुल चालू. 2 मिनिट सांगतो. येत्या रविवार दिनांक 11 फेब्रुवारी सकाळी 9 वाजता पुण्यामध्ये एका भव्य बाईक रॅलीचं आयोजन नमो पुणे या मंचाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. या मंचाचा मी संस्थापक आहे. पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने विविध प्रकारची कामं या मंचाच्या माध्यमातून व्हावी अशी माझी कल्पना आहे. पहिला कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींना राम मंदिर या देशाला लोकार्पित केल्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी ही बाईक रॅली आहे. ही DP रोडपासनं निघेल आणि मॉडर्न कॉलेजपाशी ती संपेल. साधारणपणे 10 किलोमीटरचा पल्ला या संपूर्ण रॅलीमध्ये गाठला जाईल. आपल्या माध्यमातून माझं आवाहन आहे की मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष सगळ्यांनी आपली बाईक घेऊन या रॅलीमध्ये सहभागी.